बोलिए कशा गणपती कशा असणार आहे आपण युतीमध्ये पण विरोध कोण काय करते याच्यापेक्षा आम्ही जे जे प्रगतीचे काम आमच्या दोघांच्या माध्यमातून जे मार्गी लावले आणि महायुतीच्या माध्यमातून तसंच प्रचार म्हणण्यापेक्षा तोच आमचा तेच आमचं लाईन असतं सिडबी लाईन उभा आहे घेण्याचा अर्थ जिल्ह्यात पूर्ण प्रत्येक प्रत्येक मतदारसंघ जिल्ह्याचं नेतृत्व करणं की महाराष्ट्र जिथे जिथे जायला लागेल तिथे तिथे त्या ठिकाणी जाईल येणार फुल स्विंग आणि फुल स्विंग मध्ये आमच्या दिवसात विरोधकांनी काम काय योजना जाहीर केल्या जातात वेगवेगळ्या टीका केल्या जातात त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही शिल्लकच नाही त्यामुळे बोलतात मला सांगा आज ज्या योजना जे झालं किंवा मार्गी लावल्या गेल्यात किंवा त्या हे सगळं झालं मग ह्यांनी का केलं नाही प्रश्न तोच आहे ना स्वतः करायचं नाही दुसऱ्यांनी केलं तर ते बघवत नाही आणि मग स्वतःच्या डिफेन्समध्ये काय नसल्यामुळं नावं ठेवण्या पलीकडे आणला काय उद्योगच नाही शरद पवारांची जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात उच्च महाराष्ट्रामध्ये वाढलेली कोणाचे वाढू दे ना काय लोकशाही कोणी कुठे पण जाऊ शकत ते का वाढले त्यांनी विचार करावा ना त्यावेळेस त्यांनी जर कामं केली मार्गी कामं झाले असते ते दौरे त्यांना करावे लागले नसते आज दौरे करतात कारण की कामं त्यांच्याकडनं झाले नाही कृष्णा सर ह्या अगोदर सुद्धा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा कॉलेजची जी जो प्रकल्प होता महत्वाकांक्षी योजना हा पश्चिम महाराष्ट्र म्हणून बालेकिल्ला काँग्रेसचा म्हणून सांगणारे पवारसाहेबच होते ना त्यांचे सर्व जे भाग त्यांच्या बरोबर ते सांगणार होते मग का केलं ना उत्तर त्यांनी द्यावं कोणी थांबवलं होत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस मी योजना मुंडे साहेबांच्या बरोबर त्यांना विनंती करून त्यांच्याशी चर्चा विनिमय करून ती मार्गी लावली का मार्गी लावली मी का महाराष्ट्राला जिथं माध्यमांनी मार्गी लावली असते त्यावेळेस जेवढे बेवढे करायला लागले नसते रिपोर्ट काढ आता काय जे काय योजना केली ते सांगू शकतो यांचं रिपोर्ट काय हे केलंच नाही ना दीपक चव्हाणांनी आरोप केला की भाजपनं आमची नुकसान केली काय काय संजीव राजेंनी आणि नाही ते त्यांना विचारलं ना त्यांना ते म्हणतात भाजपनं फसवणूक केली नाही हे बघा एक लक्षात घ्या हे सगळं सोयीचं असतं त्यांनी त्यांना आता काय बोलायचं काय नाही बोलायचं काय करायचं त्यांनी त्याचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या बाबतीत मी काय बोलू टाकणार.